त्यांना सगळी माहिती आहे. नमस्कार, मी राजेश धर्माधिकारी, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, HSC वोकेशनल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, 11वी पेपर 3, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक गेटचा वापर करून XOR गेट आणि XNOR गेटची कशी जोडणी करतात ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण XOR गेट्स पाहू. XOR गेटचं बुलियन इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. XOR गेटचं सिम्बॉल म्हणजे बुलियन इक्वेशन, ए XOR बी. याचं जर का बुलियन इक्वेशन पाहिलं तर ए बार बी प्लस ए इंटू बी बार बी म्हणजे बार म्हणजे कॉम्प्लिमेंट, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी प्लस ए गुणिले बी कॉम्प्लिमेंट, हे काय याचं XOR गेटचं बुलियन इक्वेशन. या बुलियन इक्वेशनचा वापर करून आपण काय करणार आहोत, त्या XOR गेटचा बेसिक गेटचा वापर करून XOR गेट तयार करणार आहोत. आपल्याला या आवडीच्या लेक्चरमध्ये आपण NOT गेट पाहिलेलं आहे. NOT गेट कसं पण तुम्हाला माहिती आहे, त्याचं आउटपुट तुम्हाला माहित आहे. नंतर AND गेट आहे, ए बी इनपुट आहे, AND गेटचं आउटपुट ए गुणिले बी आहे. आणि OR गेट तुम्हाला माहित आहे, OR गेटचं आउटपुट ए OR बी म्हणजे ए प्लस बी आपण म्हणतो, त्याला ए आणि बी दोन. बेसिक गेट्स तुम्हाला माहिती आहे, त्या बेसिक गेटचा वापर करून आपण काय करणार आहोत, XOR गेट आपण तयार करणार आहोत. मग आपण या बुलियन इक्वेशनचा जर का वापर करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ए आणि बी लगेच व्हेरिएशन किती आहे, त्या दोन आहेत. त्यातला पहिल्यांदा ए आणि बी हे दोन व्हेरिएशन घेतले. आता यामध्ये ए कॉम्प्लिमेंट आहे आणि बी आहे, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी आहे. मी ए कॉम्प्लिमेंट घेण्यासाठी कोणतं गेट वापरणार आहे, आपण याचं NOT गेट माहिती आहे तुम्हाला. NOT गेटचं आउटपुट काय आहे, ए कॉम्प्लिमेंट आहे. मग ए कॉम्प्लिमेंट घेण्यासाठी मी काय वापरलं, NOT गेट वापरलं, मला इथं ए कॉम्प्लिमेंट मिळालं. आपला काय मिळवायचं आहे, ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी मिळवायचं आहे. म्हणजे याच्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल, लॉजिक डायग्राम काढायचं आहे. ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी बी घेतलं, काय करायचं आहे, दोन्हींचा गुणाकार करायचं, म्हणजे कोणतं गेट वापरणार आहे, आपण AND गेट वापरणार आहे. या ठिकाणी मी काय केलं, AND गेटचं सिम्बॉल काढलं आणि याला ए कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे, आता याला काय देणार आहे, मी बी देणार. या ठिकाणी काय केलं, मी बी इनपुट दिलं, त्यामुळे याचं इनपुट ए कॉम्प्लिमेंट आणि बी आहे. याचं मिळणारं जे आउटपुट आहे काय आहे, ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी मिळणार, म्हणजे आपलं जे अपेक्षित आहे ते आपण मिळवलं. आता आपल्याला काय करायचं आहे, ए गुणिले बी कॉम्प्लिमेंट मिळवायचं. मग ए गुणिले बी कॉम्प्लिमेंट मिळवण्यासाठी ए घेतलं, ए मला मिळालं इथं. आता काय घ्यायचं, आपल्याला बी कॉम्प्लिमेंट घ्यायचं. आता काय घ्यायचं, आपल्याला बी कॉम्प्लिमेंट घ्यायचं. बी कॉम्प्लिमेंटसाठी मी काय केलं, NOT गेट वापरलं. NOT गेटचं आउटपुट काय आहे, इनपुटचं कॉम्प्लिमेंट मिळतं. याला इनपुट काय दिलं, आपण बी दिलं. याला इनपुट आपण काय दिलं, बी दिलं. तर हे बीचं आपलं आउटपुट काय मिळालं, बी कॉम्प्लिमेंट मिळालं. आणि आपल्याला काय करायचं आहे, आता या दोन्हींचा काय करायचं आहे, गुणाकार करायचं आहे. ए अँड बी कॉम्प्लिमेंट आहे, मग या ठिकाणी कोणतं गेट वापरणार आपण, AND गेट वापरणार आहोत. या ठिकाणी पुन्हा मी काय वापरतो, AND गेट वापरलं आणि आपलं आउटपुट काय मिळालं, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. या ठिकाणी इनपुट काय दिलं, ए दिलं आणि काय बी कॉम्प्लिमेंट आहे, काय होईल, ए गुणिले बी कॉम्प्लिमेंट मिळतं. एकूण काय दर्शवते, तर ह्या दोन वायर एकमेकाला जोडलेल्या नाही आहेत. आपण पहिल्या पेपरमध्ये आपण सिम्बॉलचं चार्ट पाहिला, आपण त्याच्यामध्ये वायरची जोडणी नसेल तर आपण काय करतो, या पद्धतीनं सिम्बॉल काढतो. या दोन वायर एकमेकाला जोडलेल्या नाही आहेत. डॉट असेल तर काय म्हणतो आपण, या दोन वायर एकमेकाला जोडलेल्या आहेत. हे झालं, आपल्याला काय मिळालं, ए बार बी मिळालं आणि ए बी बार मिळालं, दोन्ही आपल्याला मिळालं. आता काय करायचं आहे, या दोन्हींची काय करायची, आपलं काय करायची, बेरीज करायची, म्हणजे OR ऑपरेशन करायचं. OR ऑपरेशनसाठी कोणतं गेट आहे, तर OR गेट आहे. या ठिकाणी मी काय घेतलं, OR गेट घेतलं. या ठिकाणी मी काय घेतलं, OR गेट घेतलं आणि
ऑर्बिटचा आउटपुट काय असेल, याची आणि याची काय असेल, बेरीज असेल. म्हणजेच काय म्हणणार आहे, ए बार इनटू बी आणि ऑर ए ए आणि बी बार, म्हणजेच हे काय म्हणणार आहे, एक्स ऑर्बिटचा आउटपुट काय म्हणणार आहे, ए एक्स ऑर बी म्हणणार आहे. म्हणजे हे आपण जे ए एक्स ऑर बी म्हणतो ते बुलियन इक्वेशन आहे. तेच आपण काय मिळवलं, म्हणजे हे संपूर्ण जे डायग्राम झाली तयार आहे ते कशाचे आहे, तर ह्या एक्सऑर गेटची काय आहे की डायग्राम आहे, लॉजिक डायग्राम आहे, आणि ती कशाचा वापर करून केली आपण, बेसिक गेटचा वापर करून काय केलं आपण, एक्सऑर गेट तयार केलं. आता बेसिक गेटचा वापर करून आपण एक्सऑर गेट केला, आपल्याला बेसिक गेटचा वापर करून एक्सनॉर गेट सुद्धा तयार करायचा. बेसिक गेटचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, एक्सनॉर गेट सुद्धा तयार करायचा आहे. तर ह्या एक्सनॉर गेटचे डायग्राम कशी असेल, ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, फक्त एक्सनॉर गेट तुम्हाला सिम्बॉल माहिती आहे, त्याला फक्त काय केलेलं आहे, थोडं पोकळ गोल जोडलेलं आहे, म्हणजे काय नॉट गेट जोडलेलं आहे, आणि याचा आउटपुट काय होणार आहे, बदलणार आहे, त्याचं काय मिळणार आहे, त्याला कॉम्प्लिमेंट मिळणार आहे, आणि बोलिंग इक्वेशन सुद्धा बदललेलं आहे. काय झालेलं आहे, फक्त एक्स ऑर गेटचं काय झालं आहे, कॉम्प्लिमेंट मिळतं आपल्याला आउटपुटला, ए कॉम्प्लिमेंट इंटू बी ऑर ए इंटू बी कॉम्प्लिमेंट, आणि या सर्वांचा काय मिळतं, आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळतं. म्हणजे हे कशाचं एक बोलिंग इक्वेशन झालं, तर हे एक्सनॉर गेटचं बोलिंग इक्वेशन. आता एक्सनॉर गेटचं आपल्याला जर का डायग्राम काढायचं असेल, तर आपण एक्सऑर गेटचं पाहिलंच आहे. आता आपण हे जे डायग्राम काढलेले लॉजिक डायग्राम, ते काय आहे, एक्सऑर गेटचे आहे. आपल्याला काय करायचं, याचं कॉम्प्लिमेंट घ्यायचं. मग याचं जर का आपल्याला कॉम्प्लिमेंट घ्यायचं असेल, तर आपल्याला कोणतं गेट वापरावं लागेल, कॉम्प्लिमेंटसाठी आपण कोणतं गेट वापरतो, नॉट गेट वापरतो. मग मी काय केलं, फक्त या नॉट गेटचा वापर केला आणि हे आउटपुट पुढे दिलं, मी नॉट गेटला दिलं, तर आपल्याला आउटपुटला काय मिळेल, ए बार इंटू बी प्लस ए इंटू बी बार, हे मिळालेलं आउटपुट आपल्याला एक्सऑर गेटचं. आणि हे नॉट गेट वापरल्यामुळे काय मिळणार आहे, याचं काय मिळणार आहे, आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळणार आहे, याचं काय मिळणार आहे, आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. म्हणजेच आपण काय तयार केली, हे जे संपूर्ण डायग्राम आहे, जे आता फळ्या तुम्हाला हे दोन इनपुट आहे, तर मिळणारं हे जे आउटपुट आहे, हे कशाचं आहे, एक्सऑर गेटचं आहे. हे डायग्राम आहे की टोटल जी डायग्राम आहे ती कशाची आहे, एक्सऑर गेट, आणि त्याला पुढे नॉट गेट जोडल्यामुळं ही सर्व डायग्राम कशाची झाली, एक्सनॉर गेटची झाली. संपूर्ण डायग्राम कशाची झाली, एक्सनॉर गेटची झाली. म्हणजे एक्सऑर गेट आपण बेसिक गेटचा वापर कसं करायचं तयार करायचं ते आपण पाहिलं. आता आपण हा नॉट गेट जोडल्यामुळं काय झालं, तर एक्सऑर गेटचं काय झालं, एक्सनॉर गेट झालं. म्हणजे बेसिक गेटचा वापर करून एक्सनॉर गेटसुद्धा आपल्याला तयार करता येतं. बेसिक गेटचा वापर करून कोणतंही गेट तयार करता येतं हे आपल्याला याच्यावरून समजलेलं आहे. आपण बेसिक गेटचा वापर करून नॉट नाईन गेट तयार केलेलं आहे, बेसिक गेटचा वापर करून नॉर गेटसुद्धा आपण तयार केलेले आहेत. धन्यवाद. आज आपण एक्सऑर गेट आणि एक्सनॉर गेट बेसिक गेटचा वापर करून कसा करतात ते आपण पाहिलं.